आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. कल्याणमध्ये नारळी पौर्णिमेच्या निमित्त कोळी आगरी बांधवांनी कल्याणच्या शिवाजी महाराज चौकातून मिरवणुकीला सुरुवात करत कल्याणच्या खाडीमध्ये नारळ अर्पण केला आहे. आज इथे तुम्ही जर पाहाल तर आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडळ यांच्यामार्फत इथे नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त आज भव्य मोठी मिरवणूक इथे शिवाजी चौक ते दुर्गाडी किल्ल्यापर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला माहितीच असेल का हा नारळी पौर्णिमेचा सण हा आमच्या समाजाचा सर्वात मोठा मानणारा सण असून आज इथे फार थाटामाटामध्ये आम्ही ही मिरवणूक आयोजित केली आहे. ही मिरवणूक ही शिवाजी चौक ते दुर्गाडीला दुर्गाडी खाडीमध्ये जाऊन नारळ विसर्जित करून उत्सव हा आगरी कोळ्यांचा फार महत्त्वाचा उत्सव आहे. आजच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून आगरी आणि कोळी जो समाज आहे तो मच्छीमारीला सुरुवात करतो. कल्याण आणि कल्याण परिसरातील सर्व आगरी कोळी बांधवांनी मिळून आज असा निर्णय घेतलेला आहे की एक भव्य अशा शोभायात्रेद्वारे जी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढून दुर्गाडी गणेशघाट येथे विसर्जित होईल आणि मिरवणूक विसर्जित झाल्यानंतर विधिवत पूजा होऊन समुद्राला नारळ अर्पण केला जाईल. त्यासाठी कल्याण परिसरातील सर्व आगरी कोळी समाज बांधव आज इथं एकत्र झालेला आहे आणि त्या मिरवणुकीमध्ये सामील झालेला आहे. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.